आपला आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरत रोड माजलगाव जिल्हा बीड. प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर. केविलवाना केलो दिनाचा दिन कागा, केविलवाना केलो दिनाचा दिन काय तुझी हे न शक्ती झाली शी दिशे लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली आ सारखी लाजविली मागे संतांची ही उत्तरे कळो येते खरे तुझे का वरोनी लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली आ सारखी तुका मने माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचोनी तुमची या विठ्ठला लाज वाटे मना तुझा मनविता दास गोडी नाही रस बोलिली या सारखी विठ्ठला सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगरण हित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदै धवलहासं विठ्ठलं चिंतयामि यौंत प्रविश्यम वाज मां प्रसुप्ता संजीव यत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्याउश्च हस्त चरण श्रवण त्वगादिन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम यही पांडुरंगे नेई संभाळोनी यही पांडुरंगे नेई संभाळोनी नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. आता गान गंधर्व देवता कोकिळ कंड जुरारा का जी कीर्तनी भैवासी तडोका तयाची आचरणी नमन दंडव वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्र समान
तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो। आता नव रंग भूमिकार जी कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडव। सोळावे शतकात एक तारा चमकला रे, माझी जाऊच्या पोटी सिंह जन्मला, घडविला महाराष्ट्र जेने सुखावली प्रजा, परश्री माते समान होता माझा राजा, थेंब थेंब रक्ताची आठवण येते आम्हाला। हरी कधीच विसरणार नाही राजे तुम्हा नमन करण्याला, नमन करण्याला, नमन करण्याला, करण्याला। जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण, तेच बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कार होणे आता। ज्यांचे गावी केला वास त्याशी नसावे उदास, नसावे उदास, त्याशी नसावी उदास। कागा की विलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती झाली शिदिशी, लाज वाटे मना तुझा मनविता दास, गोडी नाही रस बोलिली सारखी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी। संप्राप्त सेवेकरता उपस्थित केलेला अभंग, विश्वमान्य, विश्वभूषण, विश्वाधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप, आक्षेतनुगात्र, परम पवित्र, सत्पात्र, बोलोबा पुत्र, जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भोपाळ या प्रसंगातील अभंग आहे। आणि जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगातून काही कारणानुसार देवाला भांडायला लागले, विठाला विठाला खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना कौन मंत्र कबीरदास महाराज। बेटा देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना, नहीं तो मग होगी एक एक भरना एक पाहिजे, नहीं तो मग नसलेलं कोण मला बरं इकडे ज्याला नाही त्याची दशा बघा ना, खुशाल म्हणतात नसलेले बरे, नसलं नाही असं पण चांगलं, नाही तर नसलेलं दादा। जननी जनी तो दाता या शूर, नाही तो जननी वाण। लड़का देना तो ऐसा जिसकी जग करे आस, नहीं तो उसी मुर्गी भली महीने को सोप जास। इमारत एक लेकरू असो हमारा पुत्र भावाई सगुंता Yeah।
कारण कपाळीचा धोंडा जास्त शाळा शिकत येत का घरी हो बोलन राव घरी शाळेतले लेकरं गुरुजीकडे बघून वागतील घरातले लेकरं मायबापाकडे बघून वागतील आणि सगळा समाज साधूकडे बघून वागतो मायबाप हुकले लेकरं हुकत असतील गुरुजी हुकले पोरं हुकत असतील आणि साधू हुकला समाज बिघडत असतो साधूला वाटत असेल समाजाने नीट वागावं आधी साधूंना नीट गुरुजीला वाटत पोर नीट वागा गुरुजी नीट वागा मायबापाला वाटत असं आपली लेकरं नीट वागावी आधी मायबापाने विचार करावा आपण काय खातो काय पितो काय बघतो ते संस्कार लेकराला होत असतील कारण मोठे माणसं जे करतील ते लहान माणसं करीत असतील यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जनहा स्वयत प्रमाणम कृते लोकस्तदनु वर्तते तेथ वडील जे जे करीती नाम धर्म ठेवती येरज अनुष्ठिती ते सामान्य फार मोठ्या जबाबदार बर मला सांग एखाद्याला जर लेकरू झालत नाही तर अंदाजे माणूस किती वर्ष रड अंदाजे 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 नाही 20 वर्ष बरं एखाद्याला झालं ते जर मिळलं तर आता किती वर्ष रड 20 नाही तर 40 वर्ष पण एखाद्याला झालं ते जर नालायक निघालं त्याच्यामुळे लेकरू पाहिजे तर एकच पुत्र व्हावा आईसा नशीब लागते मला त्याला 11 गोष्टीत नशिबाने मिळत्या 11 गोष्टी त्याच्यात पुत्राचा क्रमांक आहे बायकोचा सुद्धा क्रमांक बायको बी धोरणात मिळायला नशीबच लागते काय आलंय नाही रामकृष्ण लय आवड मला नशीब धोरणात नसेल तर बायको बी मिळत नाही चांगलं लोक म्हणते रावणाचं काय महाराज रावणाचा पुतळा करून जाळीत येत लोक बरोबर वाटत तुम्हाला रावण व्यक्ती का साधी होती का त्याचा पुतळा करून जात होती रावण किती भाग्यशाली माणूस होता मंदोदरी सारखी बायको त्याच्या पदरात पडली होती साधा माणूस होता का रावणाच्या बायकोच नाव का तिला उद्या काय घडणार आहे या चारात इत कळत होत मला मंदोदरीला आपल्या बायकोला कळलं आपल्या वावरातला कापूस कोण चोरून मग रावणाला नंदू महाराज आपण एवढं म्हणायला साधे मंदोदरी बोले रावण प्रतिर स्वप्न देखिले मध्यरात्री नेनवानर मिळाले किती शिरसागरू बांधिला कोण म्हणत होती अ बोला राव
पण म्हणे कधी काय दुखत आहे का तुमचं काय काय वेळा बसल्यावर तू बसले तुम्ही असं मोकळं बसत कोण बोलत होती कोण म्हणत होती त्या पा द्या असं असं काय अहो कोण म्हणत होती बोला ना मंद होत तरी कोणला म्हणत होती हा का म्हणत होती महाराज म्हणले मंद तरी बोले रावणा प्रती माल परस्त्री हरण केली तुम्ही तुम्हाला शोभत काय कपाळाला तर लय मोठा गंधी गळ्यात तर लय ठोकर माळे किती ठोकर आहे धुमती करून बसील हनवत महिस्मर पटत का तुम्हाला रावण म्हणला तुम्हाला शिकिती होय क्रोध्या विश्वासी त्या मला सांगा मंदोदरीच जर रावणाने ऐकलं असत का वाटलं झालं नसत रामायणात दोन दाखले एकाने बायकूच नाही ऐकलं म्हणून वाटूळ झालं आणि एकीनं नवऱ्याच नाही ऐकलं म्हणून भाऊसाहेब पाटील नाही 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 कोण आहेत ते दोघं माहिती कोण का घरी जाऊ कोण आहे तू एकाने बायकूच नाही ऐकलं कोण आहे ते रावण आणि एकीनं नवऱ्याच नाही ऐकलं कोण आहे ती बाई नाही नाही सीता नाही नाही किती महाराज लोक मेले सांगू सांगू तुम्हाला माहिती आहे फक्त सांगाव कसं मी उकरून दिलं की तुम्हाला कळत आहे बघा ना तुम्ही मालक म्हणले बाई बापाची येत नाही पण तुला बोलील नाही हा ऐकायला पाहिजे कधी कधी आपली बायको जर आपल्याला कल्याणाचं सांगत असं मारा तिचं सुद्धा आपण ऐकायला खरं मारा ते ऐकायलाच पाहिजे कारण सगळ्याच गोष्टी आपल्याला कळतात हे लय मोठा भ्रम मारा तुमच्या पायाला जर काही जखम झाली मोठी कुऱ्हाडीची म्हणा तिथं तुमच्या बोटात किती मोठी सोन्याची अंगठी तिथं काम नाही करणार तिथं चिरगुटच बांधायला लागते तुका म्हणे रत्न सार परी उपकार चिंधीचे गोष्टी जर मिळाल्या तर बरं आहे मला नाही तर काही खरं नाही बरं लेकर बाळ जर चांगले असतील तर बरं आहे बायको जर धोरणात पाहुणे रावणे हिशाबाने असतील तर बरं आहे ना त्याच्यात काही खरं आहे काय लेकरू चांगलं मिळालं म्हणून कबीरदास महाराज म्हणले देवा खबर लेना मेरी नाही तर मग होगी तेरी मेरी लेकरू द्यायचे ना एकच दि एकच चंद्र तमो हंती नच तारा गणोपीच बस नाही ना ग नांदेड पडे एकदा कीर्तना गेलो मला एका बैला बारा लिहितो आपला काय करायचं मावशी म्हणलं हे तुमचेच का आपलेच म्हणलं यायचे नाव कसे लक्षात राहते तुम्हाला झोपी घालत टाइम ती म्हणली महाराज मी तुमच्या पुढची यायचे नाव तर असे ठुले जानेवारी फेब्रुवारी माला सिरे कमाला सिरे सांगितलं बापाने तेच केलं आणि त्याचा परिणाम नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला हरिवंश उद्धरीला वंश उद्धरीला कबीराचा कबीराचा रे कबीराचा ऐकलं असलेली खूप पाहिजे कबीरदास महाराजच्या भांडणापासून आपण बाजूला गेलो ज्ञानोबाराय भांडले नामदेवराय भांडले कबीरदास महाराज भांडले आणि गंगाखेड तालुका जनाबाई भांडल्या धुंद झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार
काय काय संगीताची ताकद तिथं असो तिकड ऐकू आलं ना माणूस असं असं भारवून जात. काही गाणं असे असते काही चाली असे असते ते ऐकले ना माणसाला अंतकरण भरून येत. चिठ्ठी ना कोई संदे जाने वो कौन संदेश जहां तुम चले गए. चिठ्ठी ना कोई संदे हे आता वाद दे असलं ऐकलं ना वेगळंच आणि याच्यासारखी मजा दुसरीकडे याच्यासारखी मजा दुसरीकडे नाही फक्त फोडणी नीट बसावा नंतर चव चांगली लागत. आणि आमची फोडणी तीनच पदार्थाची कोणती कोणती लावणी मृदंग आनंद पचायला लय ताकद लागते. आमच्या गावात एका बायला 10 लाखाची लॉटरी लागली. लोक म्हणले तिला एका एक सांगतात ती मरण कारण ज्यांनी आनंद पचलत त्याला पचत नसते मला. मग गावातले लोक म्हणले एका एक जर तिला सांगतात तर ती मरण. गावाच्या कोतवालाला आधी सांगा मग कोतवाल तिला समजून सांगा. कोतवाल लय हुशार. कोतवाल गेला काकूकडे म्हणला काकू ते म्हणले काय बोल 10 लाखाची लॉटरी लागली तुम्हाला. म्हातारे म्हणले गोळ्या संपले मग बोलायला बाळ्या माझ्यासारख्या येडीला कुठं 10 लाखाची लॉटरी लागती हो बाळ्या काकू लागली म्हणून सांगायला आलो. काकू म्हणले नाही रे बाळू तसं होत नसते. कोतवाल म्हणला मग जाऊ द्या बरं मला सांगा काकू यदा कदाचित जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागलीस तर. म्हातारी म्हणली कोतवालाला अर्धे पैसे तुला कोतवालच मिळाला. पचला का मार आनंद पचला पाहिजे. देवाने आपल्याला काहीच कमी केलं नाही बरं का मार काहीच नाही दादा काही सर काही कमी नाही. फक्त माणसं ना कवा पाहा त्याचे थोबडा असे फुटलेल्या गौरी वन काय देवाने कमी केलं फोडिली गोवारी पांडुरंगाचे. मग पांडुरंगाच्या भक्ताच्या जर चेहऱ्यावर नाराजी असत लोक म्हणतील देवच दलिन दरी अहो आपल्या देवाचा चेहरा कसा आहे सदळ धवला हासम विठ्ठलम चिंतयाम. मग ते जर सारखा आपला देव आहे हसरा आपण घेतलाय त्याचा आसरा मग कशाला हसायला काट कसा हसा ना. जे माणसं मोकळ्या मानाने हसतील ते मोकळ्या मानाचे असतील. जे गालात हसतील प्युअर आतल्या गाठीचे असतील. ते माणसं तब्येतीत जास्त ते माणसं बुद्धीत कमी मी सोडू. कारण ज्या भुईमुगाला पाला जास्त शेंगाच्या माणसं काय देवानी कमी केलं काहीच नाही. अहो महाराज मला सांगा एवढे कोरोनाचं संकट आहे माणसं कोरोनाच्या काळामध्ये बरेचसे लोक गेले त्याच्यामध्ये आपण गेलो नाही हे उपकार कोणाचे लोक गेले नाही काय काय महाराज लोक सुद्धा गेले ना. रामप्रसाद महाराज कौशल्य महाराज गेले किती लोक गेले. मग याच्यात आपला नंबर लागला नाही किती उपकार आहेत देवाचे. आणि एवढे या मंडपा मध्ये माणसं बसलेत महाराज याच्यातला एक तरी माणूस अजून मेला का नाही ना महाराज उपकार कोणाचे. बरवे झाले आजी भरी नाही पडली मृत्यूची आहारी वाचून आलो Oh, my God.
सगळं दिलं तिने आपल्याला आणि पुन्हा माझ्या गाव सारख्या सप्त्यात आपण आलो म्हणजे भाग्यवानच येत ना. आणि याच्यात जर जास्त संकट असतात आपल्याला सप्ता करता आला असता नसता करता, पण देवाने आपल्याला परवानच काढून द्याल ना. आणि आता इथून पुढे पुन्हा जर लॉकडाऊन पडत का आता आपला सप्ता होऊन गेला ना पुन्हा पडू नाही तर आपण तर निघून चाललोच नाही. हे आनंद इतका भेटला तरी वर्षभर पुरत आहे मला, कारण नाही आनंद असं आणि इथल्या सारखी माझ्या इथेच मला फक्त आनंद घेता आला पाहिजे. काय देवाने कमी केले महाराज, माझा लगाव तालुक्यात आलो, बीड जिल्ह्यात आलो, तुम्हाला बीड जिल्हा आम्ही परभणी जिल्ह्यात आलो, पाथरी तालुक्यात आलो, सगळ्या संतांच्या भूमीत आलो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरी जदास जन्म घेतीर जन्म घेती. भाग्यवान आहेत आपण. जपान जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्य घर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत, भारत जगातलं देवघर आहे. या देवघरात राहणारे माणसं आहेत आपण, साधे आहेत का पांचा काका? आम्ही देवाचे दैवाचे त्याचे भक्त आहेत. नाराज दिसले नाही पाहिजे. काय कमी मालिक तुने मुझे बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. आणि देव जितका आपल्याला सांभाळायला ना महाराज, तितके संसारातले माणसं नाही सांभाळत. हे सांभाळतील गुरुजी, पण याच्या माग काहीतरी. जोवरी चलन गाय बाप लेकराला सांभाळ दे कशामुळं, लय प्रेम म्हणून त्याने आपल्याला पुढं सांभाळा. माय बाप हे पाळीती लोभाकारणी सांभाळी, निस्वार्थी प्रेम करणारी जात फक्त संतांची. आईशी गडबड्याची जात करिला भावी न प्रीती, आईशी कळवण्याची जात. आईला संताची उपमा दिली, का दिली माहित? आई एकडीन बाप एकडा. बाळा तुझं नाव काय बाळा? तुला पप्पा जास्त आवडते का आई? दोघं बी हा हे माझ्या पुढचं आहे. त्याला माहिती एक म्हणत हो म्हणे, मग त्याने काय केलं? लई हुशार महाराज लेकर, काय हुशार आहेत महाराज. इथले सोडून मंडपातले धरून लय हुशार लेकर. परदेश माझ्याकडे पोरगा आलं, मला म्हणतो महाराज चला ना आपल्या घरी. म्हणलं कशाला? ते म्हणतो चहा प्यायला. अरे म्हणलं सगळे चहा पाजले तर दुसरं पाजून काहीतरी. तेव्हा म्हणलं महाराज चहा जमत नाही होय, ताक पाजू. परत महाराज तिने मला एक तांबे ताक पाजलो. एका तांब्यात काय मग भागलं नाही, आणखीन एक तांबे आण म्हणलो. दोन तांबे ताक फिरून जाता जाता त्याला म्हणलं बाळ्या तुझ्या घरचं दोन तांबे ताक मी फिरलो तर मम्मी तुला काय म्हणणार नाही का? तो म्हणला महाराज कशाला काय म्हणेन, त्याच्यात उंदीर मेला होता. असा राग आला मा जसा ताकाचा तांबे धरला तसा फोडा. तांब्या फोडा किती पोरग म्हणतो मम्मी महाराज नि तर आपला संडास नाही तर तांब्या फोडा. अवघड त्याचा विषय महा काय चाललाय बाबा, जास्तीत जास्त कोण आवडतो बघा.
जास्तीत जास्त दोघा तू दोघा तू आई बरोबर आलं का नाही उत्तर काहून आवडत असं माहिती का दिनभर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया बघा बर का दिनभर काम करने के बाद आदमी जब घर लौटता है तो बेटा पूछता है क्या लाया बाप पूछता है कितना कमाया औरत पूछती है कितना बचाया लेकिन सिर्फ माँ ही पूछती है बेटा दिन भर कुछ खाया दिन भर कुछ आईचा आनंद करेल आणि ज्याची आई गेली ना मार ज्या मुलीची आई गेली ना पुन्हा तिला माहेरात जाण्यात आनंद नाही वेगळा संकल्प संतांची तळमळ असते देवानी आपल्याला इतकं सांभाळलं नाही ना मारत संत जे सांभाळते ते वेगळं देव सांभाळतो ते वेगळं संसारातली माणसं सांभाळते ते वेगळं देव सांभाळतो याच्या मागे बी काही स्वार्थ नाही संत सांभाळतेत इथं बी स्वार्थ नाही हे जे लोक सांभाळतील याच्या मागे स्वार्थ आहे कारण दिल्या घेतल्याचा व्यवहार पंचा जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे नाही देव कसला सांभाळतो माहिती एक मथर एक डॉक्टरकडे 8 दिवस ऍडमिट होत किती दिवस आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16 लाख रुपये केलं किती लाख 16 लाख शब्द ऐकला मथऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं डॉक्टर साहेब म्हणले बाबा 16 लाख सांगितले म्हणून डोळ्यात पाणी आलं का ते मथरा जरा दंडील होतं खेड्यात पांचाळ का ते काय म्हणलं माहिती तो समजेल तरी काय म्हणलं तो दवाखाना इकत घ्यायची ताकद माझ्या पोरा येत ते डॉक्टरला बी असं झाटकं बसलं बी झालं ते डॉक्टर साहेब म्हणले मग इतकी तुमच्या ताकद आहे रडायला काय झालं मथर म्हणलं त्याच उत्तर तुला सांगतो तो हे बिळायला पाणी मथर म्हणला अरे तो मला 8 दिवस सांभाळला याचं 16 लाख रुपये बिल काढलं ध्यानात ठेव पण जगाच्या मालकाने मला 85 वर्ष सांभाळले अजून 1 रुपया बी बिल मागितलं मला सांगा त्याचे भक्त आहेत ना नाराज कधी दिसता कामा नाही आपला चेहरा प्रफुल्लित असावा आणि दुसऱ्याने विचारावं कोणाचे भक्त आहेत पांडुरंगाचे त्याला बी वाटावं आपण माळ घालून भजन करावं आपले चेहरे बघून लोकांनी माळा काढून टाकू नये विठ्ठल विठ्ठल चला कुठं आलो जनाबाईच्या भांडणापासून आलो धुंद झाला देवा तुझ्या दरबारात न्याय नाही राहिला जनाबाई भांडले पण ताकद लागते महाराज भांडायला ती व्यवहारातल्या माणसासंग जर उभा राहायचं म्हणलं तर 10 लाख खर्च व्हावं लागेल तरी मिळत म्हणा मोठ्या माणसासंग जर भांडायचं ताकद लागते इथं डायरेक्ट देवाला भांडायची म्हणजे जनाबाई का साधे आहेत का काल दस किती ताकद आहे महाराज जनाबाईची लोक म्हणतात बायानी भरणं करू नये बायानी इकडे येऊ नये रताळू तुला कळत का इथं काय चाललं अरे जनाबाईनं त्याला हृदयात कोंडलं आणि तू म्हणतो ती भरणं नसाव काय नसाव कोणी कोंडलं जनाबाई कोण आहेत श्रीजीवन आहे ना महाराज पुरुषाला जितका पुरुषार्थ गाजवता नाही आला तितका आमच्या जनाबाईने गाजला काय पुरुषार्थ धरिला पंढरीचा तोडा धरिला पंढरीचा तोडा धरिला बाळ पडले का हृदय बंदी खाना केला हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला कोंडीला धरिला ताकद भांडली आणि आजच्या अभंगात तू कोबरा बी भांडायले काय म्हणायले कागा केविल वाना केलो दिनाचा दिना Yeah.
तरी चाल म्हणली या प्रमाणात. कागा केविल वाना केलो दिनाचा मी दिन, कागा केविल वाना केलो दिनाचा मी दिन, काय तुझी हिन शक्ती झाली शिदी से. किती गोड साईज आणि या काकड्याला असले चालली लागत नाही तर आपण कागा केविल वाना रस नाही राहत मला. अभंगातला पाहिलं कागा केविल वाना भांडवी शब्द बघा सुरुवात कशी कागा देवा तो मला केविलवान का केलं. आता केविलवान शब्दाचा अर्थ कळाला तर हा भूमी सगळा कुळतो नाही तर मग नाही कळत. केविलवान शब्दाचा अर्थ असा आहे. आता यात्रा भरते गुरुजी हाईत बऱ्याचशे गावाला चालू. आज रायगावला यात्रा भरली हरिभक्तीपरण कीर्तन केसरी आखूळ महाराज साखरे यांचं कीर्तन वाजून आमचे श्रावण महाराज आहे. यात्रा भरते तर असे आमच्या इकडे एक यात्रा भरते टेकडीवर महाराज फुल गर्दी. आणि एक आई संग एक लेकरू यात्रेत गेला. आई म्हणली बाळा येऊ नको खूप गर्दी असते. पण लेकरू ऐकत नव्हतं गेलं आणि आई तर काहीतरी कारणानुसार त्या लेकराची आईची काय झाली बोटातून बोट निष्ठल आणि तातातून झाली. ती आई एका दिशेला गेली लेकरू एका दिशेला गेलं. आई लेकरू शोधू लागली लेकरू आई शोधू लागली. इतकं लेकरू आडायला लागलं रडायला लागलं महाराज रडता रडता राहिना रडता रडता राहिना महाराज इतकं रडायला लागलं. मग बाकीच्या बाया यायच्या त्या लेकराला म्हणायच्या बाळू जाऊ दे ना तुझी आई नाही मीच तुझी आई आहे ना. बाळू म्हणायचं तू आई नाही तू बाई बाई हगडी आणि आई हगडी. आई आई आले शेवटचे ते लेकराला काय लागत असते जैशी तैशी माय भरी कशी बी असू दे आपली आई त्याला काय कोण लागते आई. इतक्या बाया समजून सांगायला पण ती लेकरू ऐका ना ती आई गवसत नाही आई सापडत नाही तोपर्यंत त्या लेकराचा चेहरा कसा असतो. देवा तू असला आम्हाला सोडून का गेलास बघा ना जरा काकडा तू का म्हणे बाळ माता तू कधी म्हणे बाळ माता काकड्यातल्या झाली गुप महाराज. ते बांधस महाराज पिंपळगावकर म्हणून तुम्हाला माहिती कालदास महाराजला माहिती इतका गोड काकडा म्हणायचे महाराज. आमच्या सरपंचाला आमच्या गावात 8-8 दिवस राहिले कधी जेवणात मीठ खाल्लं नाही महाराज ते व्यक्ती. असा आवाज महाराज सकाळी जर काकडा सुरू केला डोळ्यात पाणी येते महाराज. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा तुमच्या नगरीचा मनाही भरवसा उठा की माय बाप कशी लागली आ झोप काऊन उठा तुमच्या नगरीची नांदणूक नाही बरी. त्यातलं एक रूपक तुम्हाला म्हणून टाकतो खालू परवानगी आली मला. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे वरच्या आळीला वरच्या आळीला त्याला पन्नास देऊ तो मनात लाख भर द्या.
गुरुजी म्हणते बघा इशारा तसं काय नाही आपलं केला इशारा जाता जाता लय बोधन म्हणायचे महाराजी जुने लोक लय वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे वरच्या आळीला पाटील बुवाला लावून सवे पाटील बुवाला खरंच मजा आहे महाराज हे असला सप्ताह महाराज महाराज स्वर्गात सुद्धा याची नोंद होत असत पाटील बुवाला लावून सवे पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा पडेल ठावे चिठ्ठी येईल बा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलित बोली बोलित बोली बोलित देखन डवर फिरवितो बरं वाटलं बरं वाटलं गेल सुखी मजा राहील का असेल लय भदन आहेत महाराज पण आता हे अधिकारी व्यक्ती सगळे समोर येत नाही तर मग हे भदन आहे का महाराज खरोच आलेलं कुत्र घासिल्याशिवाय राहत नसत पण आता अधिकारी माणसं समोर त्याच्यामुळे जरा धोरणातच बरं कालच महाराज पांचाळ काका गडदे गुरुजी तुम्ही एवढे सगळे शिक्षित माणसं त्याच्यामुळे जरा खालच्या हाताने बरं हिशोब हिशोब आणि पुन्हा युट्यूब वाले येत हे चांगले येत इतकेच येत तुम्ही सोडून बघा महाराज चांगल्या चांगल्याचा गेम वाजला अवघडे महाराज हे आपण विनोदाच्या भारत बोलून जातो पण लोक काय काय असे झेलते एवढा मोठा माणूस पण त्याला त्रास झाला त्याच्या पाय आपण तर किती झाड का पाहला प्रश्न होते बोल सुखला आनंदाचा गजर विठुरायाचा संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल आयोजित भव्य कीर्तन महोत्सव 2021 मंजरत रोड माजलगाव जिल्हा बीड प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनलवर